नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या नाव अरुण गोडबोले. तरीही चकोर अनन्य ही आपली माझी मालिका चालू आहे. मी माझ्या पत्नीने लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे त्याचं अभिवाचन आपलं चालू आहे. त्यातला आज 11वा भाग, त्या पुस्तकातील 11वं प्रकरण, परदेश प्रवासाची पूर्वाई व अपूर्वाई. परदेश प्रवासाची पूर्वाई व अपूर्वाई. आमच्या लग्नाला 12-13 वर्षे झाली तरी आम्ही कुठे ट्रीपला गेलो नव्हतो. अर्थात तेव्हा आजच्यासारखे सर्रास दरवर्षी कुठेतरी पर्यटनाला जाण्याचे फॅडी नव्हते. आमच्या म्हणजे मी आणि भाऊ अशा पुण्याच्या लग्न समारंभासाठी धावतपळ ट्रिप्स होत. पण त्याला म्हणजे सकाळी कारने जाणे, लग्न लावणे व जेवून लगेच परत निघणे एवढेच असे. त्यातही यांची नेहमी कामासह असल्याने हे येतच नसत. 1980 दरम्यान आम्ही दोघे व यांचे मित्र श्रीराम गोपटे व त्यांची पत्नी सुनिर्मला आम्ही काश्मीरची छान ट्रिप करून आलो व नंतर 1981 कलकत्ता नेपाळ करून आलो. हे म्हणत तरी की आपण 10-12 जण असलो तरी फारसे काम आणत नाही आता लक्षात आले आहे. आता दरवर्षी कुठेतरी जाऊच, पण पुन्हा तो विचार तेवढा थांबत असे. एके दिवशी 1983 यांनी आपण दोघे व डॉक्टर व भालचंद्र व सोलिमे असे मिळून सिंगापूर, बँकॉक, हाँगकाँग वगैरे ट्रीपला जाय डिसेंबर जायचे असे जाहीर केले. त्या काळी म्हणजे 1983 फारसे कोणी परदेशन तेही सहज पर्यटन म्हणून जात नसे, त्यामुळे मला अगदी स्वप्नात आल्यासारखे वाटायला लागले. तसे आम्ही काश्मीर नेपाळच्या ट्रिप्सने विमानाने गेलो होतो, पण ते कसे 2 तास. आता सगळ्याच प्रवास विमानाचा, त्यात पुन्हा 4 वेगवेगळे देश. लहानपणापासून इटारशीला विमान वाजले की मान उंच करून ते डोळे भरून बघतं बघायचीच माहिती होती. यामुळे खरंच वाटे ना. यांनी पासपोर्ट व्हिसा वगैरे पूर्ण केले, ट्रॅव्हल कंपनीचे पैसेही भरले. पण मधूनच म्हणायचे, पैसे बिसे भरलेत खरे, पण काही अचानक काम निघाले तर जाऊ याची काही खात्री नाही बरं का. मला त्यांचे चिडवे समजवतोय, पण तरी डागडूक वाटत होती की केव्हा तरी आता एखादा रद्दसुद्धा होऊ शकेल. साताऱ्याहून तेव्हा 10 माणसेही परदेशात गेली नसतील, त्यामुळे आम्हाला मित्रांच्याकडून अगदी निरोप समारंभ वगैरे झाले. आणि होऊनही करत आम्ही एकदाचे मुंबईच्या विमानतळावर पोचलो. मनात म्हटले की चला एकदाच्या स्वाऱ्या परदेशी निघाल्या, बॅगा पासपोर्ट सांभाळत इमिग्रेशन रांगेत उभे राहणार. एवढ्यात लांबूनच यांचा एक पक्षकार व्यापारी लेंगा शर्टमध्ये वकील साहेब अहो वकील साहेब म्हणत येताना दिसला. त्याच्याबरोबर एक पोलीस इन्स्पेक्टरही होता. माझा चेहरा खरकन पडला, वाटले की आपले सिंगापूर देश थांबणार. तो बिचारा मसोडून 12 तास एसटीने प्रवास करून मुंबईत आला होता. तिथे चौकशी करून विमानतळ आला. आज सोडवणार तेव्हा खाटवा भागातलाच ओळखीचा पोलीस इन्स्पेक्टर भेटला, त्याला घेऊन आज शिरला होता. त्याच्याकडे काल संध्याकाळी इन्कमची धार पडली होती. तेव्हा वकिलांना गाठ्याला भसवर, सातारा, पुणे, मुंबई विमानतळ असा पल्ला पार करून तो आला होता. तो म्हणाला की फ्लाईट रद्द करा, आपण टॅक्सीने सातारा जाऊ, 2 दिवस तुम्ही आमच्या कामाचे पहा व मग या ट्रिपला पुन्हा सिंगापूरला जॉईन व्हा, सगळा खर्च मी देतो. मी मनात म्हटलं की आता आपल्या ट्रिपचं काही खरं नाही, हे त्याचं ऐकतील परत जो म्हणतील. सातारा कोल्हापूर खेपा करत ते काम आठवड्यावर पूर्ण करतील आणि मग म्हणतील ट्रिपला आता पुढच्या वर्षीच जाऊ. त्याचे बिचारे केवढे टेन्शन होते ना. पण काही वेळा मला यांच्या शांत व परिपूर्णतेचे कौतुक वाटते. यांनी त्याला बाजूला नेले, शांतपणे समजून घातली आणि सांगितले की मी योग्य त्या अधिकाऱ्याला चिठ्ठी देऊन 15 दिवसाची मुदत मागतो, ते निश्चित मुदत देतील. ते हाताशी कोरा कागद मिळे ना, इकडे फ्लाईट तर अनऑन झालेली. शेवटी सिगारेटच्या पाकिटातील आतल्या ॲल्युमिनियम फॉईलचा कागद काढून त्यावर त्यांनी चिठ्ठी दिली, त्याचे समाधान केले आणि मगच आम्ही फ्लाईट पकडली. आमचा सर्व प्रवास छान झाला. परदेशही यांच्या शांत उच्चारासोबत अनेक पैलू मला अनुभवत आले. परत आल्यावर आमचं स्वतःला जोरदार स्वागत झालं. यांनी कोटेवाडी ट्रीपच्या प्रवास वर्णनाची व्याख्यान दिली, तिथे मलाही बोलवले होते. दैनिक ऐक्यचे पैणिक बंधू यांचे मित्र, त्यांनी प्रवास वर्णाचे लेख लिहायचा आग्रह केला. 12-13 लेख दर रविवारी ऐक्यमध्ये आले. पुढे ते लेख सातारा ते सिंगापूर या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले. त्याचेही चांगले स्वागत झाले. 2 वर्षानंतर यांनी अशीच युरोपची ट्रीप गाजावाजा न करता ठरवली. आम्ही व लिमये पतीपत्नी तब्बल 20 दिवस संपूर्ण युरोप, मॉस्को व इंग्लंडही पाहून मनमुराद पाहून आलो. एवढे सगळे देश विमानाने फिरून आपण जोडीने पाहून येऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते. कारण हे पुण्याला आठवड्यातून एकदा तरी गाडी घेऊन जातच, पण मला कधीही नेत नसत. कामाला जाताना बायका मुलांना बरोबर न्यायला आवडत नाही असे म्हणत जणू काय आम्ही त्यांना त्रास देऊ.
पण आता एवढे देश विदेशात हिंडवल्यावर मला काही बोलायची सुर राहिली नव्हती. कधी मी मैत्रिणींच्यात कुरकूर केली तर त्या म्हणत, अगं आम्ही नवऱ्यावर फार तर पुणे मुंबईला जातो, तुला आणून इतके बऱ्याच्यात नेले तरी तुझी तक्रार राहीस का? हे ऐकल्यावर मात्र मला गप्प बसावं लागेल. मागच्या वेळचे प्रवास लोकांना आवडल्यामुळे त्यांचाही लिहिण्याचा ग्रुप वाढला होता. त्या युरोपच्या ट्रीपचे असे 25-30 लेख ऐक्यमध्ये आले. आम्ही काढलेल्या तेथील फोटोंचे जवळजवळ 300 असे फोटो होते. प्रदर्शनी त्यांनी युरोपियन पॅनोरामा या नावाने सातारा कराड फलटण येथे केले. त्यालाही लोकांनी गर्दी केली. पुढे ते लेख व त्यातील निवडक फोटो मिळून यांनी अजिंक्यतारा ते आल्प्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्याचे सर्वच वृत्तपत्रातून चांगले समीक्षण आले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मानाचा ते अनंत काणेकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला. मला तर खूपच आनंद झाला की अनंत तो पुरस्कार समारंभ मुंबईत प्राध्यापक गंगाधर गाडगे यांच्या हस्ते झाला. यांचे पुस्तकाचे कौतुक झाले. विशेष म्हणजे यांनी मलाही बरोबर नसल्याने तो सोहळा मला प्रत्यक्ष अनुभवता आला आणि आनंद द्विगुण झाला. लेखनातील स्वतःतील सुप्तगुण यांना एकदा सापडला मग काय, इतर अनेक उद्योगात लेखनाची भर पडली. खरं म्हणजे आम्हाला मिळणाऱ्या वेळात आणखीच कपात झाली. ज्ञान आवडो वेग या तिन्ही गोष्टी अनुकूल असल्याने ऐक्यमध्ये इन्कम टॅक्स, निवडणूक, ललित लेख, व्यक्तिचित्रे असे भरपूर लिहायचे. पुढे त्याचे पुस्तक करायचे व एखाद्या मोठ्या व्यक्तीला बोलून त्याचे प्रकाशन करायचे. असे कार्यक्रमांचे आणखी एक चक्र नवीन चक्र सुरू झाले. निमंत्रणे, कार्यक्रम, फोटो, वर्तमानपत्रातून बातम्या सगळे आखीव रेखीव. लोकांचाही छान प्रतिसाद यायचा. यांचे मित्रसमूह ते सर्व व्यवस्था चोख करायचे. स्टेज, खुर्च्या, गुच्छ, माईक सर्व रेडी असायचे. हे पाहुण्याला घेऊन यायचे, मोजके पण मार्मिक बोलायचे. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन वेळेत संपायचा की पुन्हा 2-4 दिवसांनी पुढच्या कार्यक्रमाची आखणी सुरू व्हायची. गंमत म्हणजे गोरोबोरे ट्रस्टच्या कार्यक्रमाचा एखाद्या वेळी प्रमुख पाहुण्यावर त्याची पत्नी असेल तर तिला सत्कारी साडी देऊन होत असे. अशावेळी तीसुद्धा यांचाच कोणीतरी मित्र स्वतःच देऊन मोकळा होईल. मी तेथेच असले तरी नो चान्स. जणू पडद्यामागच्या कलाकारांना स्टेजवर यायची मुभा नाही. म्हणजे खरं तर त्या पत्नीचा सत्कार करायला मला बोलवायला होतं किंवा फार तर आमच्या घरातलं कोणीतरी महिलेला, पण नाही. अर्थात हे जाणून बुजून असे मी म्हणत नाही, पण मला खूप राग आहे मात्र खरं. अर्थात आता या सगळ्याची मला सवय झाली आहे म्हणा. हे प्रकरण इथेच थांबते. हा भाग इथेच आपण थांबूया. उद्या परवा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया मला 98-22-16-99 जरूर कळवा. याच्यावरही आपण व्हिडिओवरही कॉमेंट करू शकता किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेलवरती आपण पाठवा. त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार.